इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा मराठी गपशपला आणि प्रेस करा या बेलला, ज्यामुळे तुम्ही नवीन व्हिडिओ लगेच बघू शकाल. नमस्कार मित्रांनो, आपल्याला रेल्वे क्रॉसिंग बद्दल माहीत असेलच. आपल्याला नेहमीच सांगितले जाते की रेल्वे गेट बंद झाल्यावर आपण त्याला क्रॉस नाही करायला पाहिजे, कारण रेल्वेचा स्पीड असल्यामुळे रेल्वे कधीही येऊ शकते आणि आपल्याला ओढवू शकते. पण काही महाभाग असतात जे रेल्वे गेट बंद झाल्यावर त्यांना गेट पार करण्याची हौस येते. तर अशा कंडिशनमध्ये अचानक रेल्वे आलीच तर रेल्वेचा लोको पायलट रेल्वे का थांबवत नाही? जनरली प्राण्यांना किंवा माणसांना पाहून देखील लोको पायलट रेल्वे का थांबत नाही? याचे कारण आहे, रेल्वेमध्ये इमर्जन्सी ब्रेक असतो हे आपल्याला माहीतच आहे. मग लोको पायलट अशा वेळेस समोर वस्तूला किंवा माणसाला पाहून का दाबत नाही? याचे कारण, रेल्वेला 15 ते 20 डब्बे असतात आणि इमर्जन्सी ब्रेक दाबण्यासाठी रेल्वेला 850 मीटर एवढ्या अंतराची गरज असते. पण यापेक्षा कमी अंतर असल्यास व इमर्जन्सी ब्रेक दाबल्यास मागचे डब्बे रुळावरून घसरण्याची दाट शक्यता असते. आणि जर ती मालगाडी असेल तर तिला इमर्जन्सी ब्रेक दाबायला कमीत कमी 1 किलोमीटर एवढे अंतर लागते. लोको पायलटला रेल्वेतून इतक्या लांबवर रुळावरचं दिसत नाही. पण जसे जसे रेल्वे एखाद्या व्यक्तीच्या प्राण्याच्या जवळ येते तेव्हा ते अंतर रेल्वेपासून 200 ते 300 मीटर असते. या परिस्थितीत तो ब्रेक अप्लाय करू शकत नाही, कारण रेल्वेचा स्पीड अधिक असतो आणि जर ब्रेक प्रेस केलाच तर रेल्वेचे डब्बे घसरू शकतात. म्हणून अशा वेळेस लोको पायलट जोरजोरात हॉर्न वाजवतो, तेच त्याचे शेवटचे ऑप्शन असते. कारण एका जीवासाठी रेल्वेचे ब्रेक दाबून मागे बसलेल्या हजारो लोकांचे प्राण तो धोक्यात नाही घालू शकत. आणि याचमुळे आपण नेहमीच अशा घटना बघतो की रेल्वे रुळावर अपघात झाला, रेल्वेने अमुक धमुकला उडवले. तर मित्रांनो, रेल्वे क्रॉसिंग करताना तुम्हीही काळजी घ्या, घाई करू नका, कारण आपले आई वडील, बायको, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड वाट बघत आहे आपल्याला भेटण्यासाठी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.